आज अशा निवडणुकीच्या संपावर अंतराळी करण्याच्या विषयासंदर्भात महाराष्ट्राचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालय विधानसभेच्या आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती। या सर्व बैठकीमध्ये गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती तंत्रज्ञांच्या प्रश्नावरती आज चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली। या बैठकीसाठी राज्याचे प्रधान सचिवाचे सहकारी त्याचप्रमाणे अतांत्रिक संचालक बोरकर साहेब स्वाती पाटील मॅडम त्याचप्रमाणे कृती समितीचे कॉम्रेड एम ए पाटील डॉक्टर डीएल कराड राजू देसले आनंदी आवगडे राजेश सिंह या सर्व पदाधिकारी कृती समितीचे उपस्थित होते। यामध्ये गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देणे किती आवश्यक आहे या संदर्भातला युक्तिवाद करण्यात आला आणि सर्व बाजू मांडण्यात आली आणि या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा ही आग्रही मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे जी आशा आणि गटप्रवर्तकांना मोबदल्यामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांना 6,200 रुपये आणि आशांना 7,000 रुपये झालेले आहे तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपये द्यावी या संदर्भातला चर्चा झाली। त्याचप्रमाणे दिपोळीचा बोनसचा याच्यामध्ये सुद्धा चर्चा करण्यात आली आणि प्रसूती रजा आणि महिलांचे अधिकार जे आहेत नैमित्तिक रजा या सर्व भेटल्या पाहिजेत याबाबत सर्व चर्चा झाल्यावरती या ठिकाणी आदरणीय झिरवाळ साहेबांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्या ठिकाणी आदेशित केलं आहे की आजच्या ह्या मीटिंगचं प्रोसिडिंग करण्यात यावं। जी मागणी कृती समितीने केलेली आहे की गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा त्याचप्रमाणे त्यांना 10,000 रुपये वार्डमध्ये सहभागी 6,200 ऐवजी 10,000 रुपये नैमित्तिक रजा या संदर्भात सांगण्यात आलेला आहे। एक महिन्याच्या आत प्रस्ताव गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्माच्या संदर्भातला तयार व्हावा असे त्याला वेळ पण द्यावी अशा प्रकारची सूचना त्यांनी केलेली आहे आणि हे प्रोसिडिंग बुधवारपर्यंत आपल्या कृती समितीला मिळणार आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण आपली आजच्या मीटिंगची सर्व बाजू ऐकून घेतल्यावरती आदरणीय नामदार तानाजी सावंत आरोग्यमंत्र्यांशी सुद्धा आदरणीय झिरवाळ साहेब बोलणार आहेत आणि या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत अशा प्रकारची आजच्या बैठकीची चांगली सकारात्मक चर्चा घडलेली आहे। परंतु ही चर्चेचं इतिवृत्त मिळेपर्यंत आणि मंत्री महोदय घोषणा करेपर्यंत आपला संप चालू राहणार आहे। परंतु आजच्या संप आजच्या ह्या बैठकीतून काहीतरी चांगलं मिळेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कृती समिती संप मागं घेणार नाही हे आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। ही आजच्या ह्या बैठकीचं इतिवृत्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करीत आहे। 20 दिवस ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे बंद नाही त्याच्यामध्ये त्यामुळे तो खर्च करणंच आहे त्यांना तो पगारात मधला त्याचा वेगळा डीए ज्याला म्हणतो तसा काय त्याच पगारात मग तो खर्च करा। मी कन्क्लूड करतो सर तुम्ही अक्षरा जी रक्कम केलेली आहे तुमची पगार एकूण पंचाला किती मला किती त्या प्रमाणामध्ये आणि आत्ता ताबडतोब जी गोष्ट करायची काल झालेल्या मीटिंगचं आणि आज होणाऱ्या मीटिंगचं इतिवृत्त ते लवकरात लवकर करावं। मागच्या वेळी संप झालेला होता आणि राजेश ते स्वतः टीव्हीवर गेले आणि जवळजवळ 7 मिनिटाचं भाषण केलं आणि जेवढे मुद्दे मंजूर केलेले होते ते 1, 2, 3, 4, 6, 7 हे सगळे त्यांनी वाचून क्रिएट कॉन्फिडन्स विश्वास काय आता आम्ही किती कम्युनिकेट करणार लोकांना तोही किती जागा बाहेर तुम्हाला एवढे वाढले तिकडे होते तर कोणी बोलायचं ते सरकारने ठरवलं तो टीव्हीवर घेऊन हे सगळं स्टेटमेंट आहे आणि काम आता काम सुरू
सर आपण बैठक बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा सरांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. सर जेव्हापासून वित्तपुरवठादारांची नेमणूक महाराष्ट्रामध्ये करण्यात आली, सुरुवातीच्या सर्व याच्यामध्ये ऑर्डर्समध्ये त्यांना कत्र्याची हा शब्द रेग्युलर वापरलेला आहे. आज सुद्धा नाशिकच्या ऑर्डरमध्ये सुद्धा कत्र्याची हा शब्द लिहिला आहे. दुसरी गोष्ट की 2003-04 त्यांना ज्या रजा होत्या शासकीय सुट्ट्या व्यतिरिक्त एक कॅलेंडर वर्षात 8 नैमित्तिक रजा अनुदेय राहतील हे सुद्धा सुरू होते. कामगार सभेमध्ये जे दिलेलं असतं ते परत घेता येत नाही असा प्रघात आहे, परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये आपलं दिलेलं सुद्धा हे काढून घेण्याचा प्रयत्न हे अतिशय वाईट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचं सुस्थिरीकरण होत असताना सगळ्यांना अपेक्षा होती की ज्या बरोबर त्यांच्या सोबत ते काम करतात, येणे नसतील, विसरे नसतील, या सर्व घटकांना त्या पद्धतीने सुस्थिरीकरणात समावेश झाला. नेमका असा कोणता गुन्हा केला होता यांनी की त्यांचा नाव याच्यात वगळलं नाही झालं, त्यामागे काय कारण होतं याचं उत्तर आम्हाला सापडत नाही. परंतु जाणीवपूर्वक या 4000 सर्व उच्च शिक्षित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि महाराष्ट्राची भूमी ही महिलांचं कौतुक करणारी, प्रेरणा सांगणारी आहे. आणि ज्या महिला कष्टाने काम करतात जगणे इतकं त्यांना मिळावं, आम्ही शासकीय कर्मचारी परमनंट करा असा आम्ही आज म्हणत नाही आहोत. ही चळवळीचा आमचं मागे आहोत, पण कमीत कमी कंत्राटी मागतोय. आम्ही शासकीय कर्मचारी दर्जा आज मागत नाही आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना त्यांची ज्या सुविधा आहे म्हणजे ते बालमृत्यू रोखण्यासाठी दुसऱ्याचं काम करण्यासोबत काम करतील आणि त्यांना प्रसूती रजा सुद्धा नाही. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिलांचं आपण कौतुक करतो. अंगणवाडीमध्ये महिला आहेत त्यांना सुट्ट्या आहेत, परंतु आशांना नाही आणि गटप्रवर्तकांना सुद्धा प्रसूती रजा दिल्या जात नाही आणि त्यांना किमान वेतन हा खूप दूरचा मुद्दा त्याच्यापासूनही वंचित ठेवलेला आहे. आणि ज्या पद्धतीचं आपण मागच्या सरकारने सांगितलं होतं की एस्टाच्या मार्फत आम्ही त्यांचं मूल्यमापन करू, टोपे साहेबांच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं मागच्या याच्यामध्ये की आशा किती तास काम करतात, गटप्रवर्तक किती तास काम करतात याचं आपण मूल्यमापन करण्याकरता कमिटी करू, संघटनेचा एक प्रतिनिधी राहील आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्याचं मूल्यमापन करून किमान वेतन देऊ, अशा प्रकारचं टोपे साहेबांचं जाहीर स्टेटमेंट आहे साहेब. परंतु त्याच्यावरती सरकार बदललं आणि पुढे काही गेलेलं नाही, तर ते सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा हा त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना आपल्यामार्फत मिळावा असं आमचं कर्तव्याचं आव्हान आहे. आणि 21व्या शतकात महिलांकडनं फक्त प्रवास भत्ता देऊन शोषण करणं हे अतिशय वाईट आहे आणि हे महाराष्ट्राने करू नये. इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र आपला असं राज्य आहे की इतर प्रत्येक योजनेमध्ये दिशादर्शक आहे, रोजगार हमीचा कायदा असो किंवा कोणतंही काम असो, पण महाराष्ट्राची भूमी ही कायदे विविध करणारी, शेतकऱ्यांची चळवळ असेल, कामगारांची चळवळ असेल, हमालांना सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये आपण न्याय मिळवून दिलेला आहे. अशा महाराष्ट्रामध्ये महिलांना मोफत काम करून घेणं आणि फक्त प्रवास भत्त्यावरती काम करायला सांगणं याचा विचार व्हावा. आणि त्यांची जी महत्त्वाची मागणी आहे की कमीत कमी कंत्राटी करण्याचा कर्मचारी म्हणून दर्जा द्या, ज्या सुविधा आहेत त्या सर्व लागू करा आणि इतर कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने 5% दरवर्षी त्यांना वाढ मिळते, 15% बोनस मिळतो, त्यांच्यामध्ये फक्त ह्या मोजून 3600 महिलांचं आहे. इतर सर्व महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश झालेला आहे. 3600 महिलांनी फार फरक पडणार नाही, पण त्यांची डिग्निटी आणि त्यांचा त्यांना आनंद आणि त्यांनी काम करताना समाधान त्यांना मिळेल आणि हे होऊ शकतं आपण मनावर घेतल्यावरती असं आम्हाला वाटतं. पण आमचं सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो की ही भूमिका आपण आदरणीय आरोग्यमंत्री महोदय सरकारला आपण सांगावी आणि या वर्षी स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली असं आपण म्हणतोय आणि या 75 वर्षामध्ये आपण महिलांना किमान वेतन देऊ शकत नाही, शिकलेल्या महिला BSc बीएड झालेल्या आणि संपूर्ण अतिशय उच्च शिक्षण कॉम्प्युटरचं चांगलं ज्ञान त्यांना आहे, तर यांचा विचार करून आपण त्यांच्यावरचा हा अन्याय ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दूर करून त्यांना खरोखर भाऊबीज भेट आपण द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. अतिशय योग्य मांडणी आज झालेले परवाच्या मीटिंगमध्ये आदरणीय आरोग्य मंत्री होते. आता